मला तुमच्या दोघांपैकी कोणीही मनाचे श्लोक म्हणून दाखवेल का? काय येत नाहीत मनाचे श्लोक? या गोष्टी आपण फक्त स्पर्धेपुरत्या मर्यादित ठेवल्यात, माहितीये का? लहानपणी शिकवायचे आई बाबा पटापटा वक्तृत्व स्पर्धेत बोलायचं आणि विषय संपवून टाकायचा. कोणी लिहिलेत बरं हे मनाचे श्लोक? मग ज्ञानेश्वरी आणि पसायदान कोणी लिहिलं? हा, तुला माहिती आहे, तू सगळं ते हे तुझं बंद करत होती. गुगल त्याने उघडलं आणि त्याच्यावर सगळं टाईप करून बघतोय तो. मला सांग कोणी लिहिलेत मनाचे श्लोक? कोण? रामदास. असंच काहीतरी नाव म्हणजे काय? रामदास च्या पुढे काय? तू काय किती शिकतेस आता? 11th ला मराठीत काय म्हणायचं? 11th शिकतेस. बरं, कोणती शाखा पण? कॉमर्स. ला मराठीत काय म्हणायचं? वाणिज्य. वाणिज्य शाखेत, 11th वाणिज्य शाखेत तू शिकतेस अश्विनी. बर, तुला नाही माहिती की कोणी नक्की लिहिलेत मनाचे श्लोक? अरे तिथे रामदास सांगितलं, पुढे स्वामी तरी जोड निदान. माहितीये तुला रामदास स्वामी? भरपूर पोएम्स लिहिले. पोएम्स लिहिलेत. पोएम्स ला मराठीत काय म्हणायचं? कविता लिहिल्यात रामदास स्वामी. कविता करायचे? कविता म्हणजे श्लोक. ते कविता, श्लोक, अभंग, रचना हे सगळं एकच आहे? नाही, एक नाही, डिफरंट थिंग्स आहे. पण आम्हाला तुझं सगळं इंग्रजी माध्यमात झालंय का शिक्षण? अच्छा, त्याचा प्रभाव चांगला दिसतोय मला.